भाविकांना सर्व तीर्थक्षेत्राचे दर्शन एकाच ठिकाणी व्हावे या भावनेतून प्रसिद्ध उद्योजक किसनभाऊ राठोड यांनी उरण तालुक्यातील कंठोली येथे तीर्थधाम उभारण्याचे ठरविले. या तीर्थधामाचा कलशरोहण कार्यक्रम मंगळवारी उत्साहात संपन्न झाला. यावेळी किसनभाऊ राठोड यांनी कुटुंबियासह पूजेमध्ये सहभाग घेतला. श्रीक्षेत्र काशी वाराणसीतून शिखरासाठी यास विटा व सप्त नद्यांचे जल पूजनासाठी आणण्यात आले, त्यामुळे काशी क्षेत्रातून येणाऱ्या शिळांचे दर्शन यावेळी भाविकांना झाले. कंठवली विंदणे परिसरामध्ये तीर्थधामांची निर्मिती होणं हा रायगडवासियांसाठी सर्वात मोठा आनंद सोहळा आहे. तीर्थधामाची निर्मिती या माध्यमातून नियमित सातत्याने होणारे उपक्रम या भागाला एक भूषणावह होणार आहे. श्रीचे मंदिर आणि मंदिराच्या व्यवस्थापनासाठी कायमस्वरूपी खर्चाची व्यवस्था म्हणून काही दुकाने व गोडाऊन हे भगवंताच्या सेवेत बांधण्यात आली आहेत आणि या माध्यमातून व्यवस्थापन, पूजा अर्चा, अन्नप्रसाद, महाप्रसाद, विविध कार्यक्रम, शैक्षणिक उपक्रम, सामाजिक उपक्रम, गोरगरिबांसाठी वैद्यकीय सहाय्य, लग्नासाठी कन्यादान सहाय्य आणि धर्मसत्ता मजबूती करण्यासाठी विशेष कार्यक्रम राबवले जाणार आहेत. यावेळी स्थानिक ग्रामस्थ तेजेश डाकी यांनी मंदिराबाबत अधिक माहिती मल्हार टीव्हीला दिली. उरण तालुक्यातील जनतेचं, उरण नवमीच्या तालुक्यातील जनतेचं एक म्हणजे मनात त्याची इच्छा होती की आमच्या उरण तालुक्यात एक मोठं भव्य दिव्य तीर्थक्षेत्र असावं, जेणेकरून आम्हाला काही गोरगरीब जनता असतो त्या जनतेला पंढरपूर असो किंवा शिर्डी असो या ठिकाणी जाता येत नाही, पण असं एक तीर्थक्षेत्र असावं या एका ठिकाणी आम्ही सर्व देवदेवतांचं दर्शन घेऊ शकतो ही आमच्या इथल्या नागरिकांची जनतेची मागणी होती. मग असं कुठली व्यक्ती आहे की हे सर्व आमच्या स्वप्नातलं जे मंदिर आहे ते साकार करू शकतो. मग उरणच्या जनतेने जे भगवंत सेवक आहेत, राष्ट्रीय बंजारा समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत श्री किसन राठोडजी साहेब यांना ही विनंती केली की साहेब आमच्या उरणवासियांचं, नवंबीच्या वासियांचं एक स्वप्न आहे की इथे एक आमचं भव्य दिव्य तीर्थक्षेत्र तुम्ही बनवावं आणि त्या मंदिरात सर्व देवदेवतांची मंदिरं असावी, हे एक आमचं साहेब तुम्ही स्वप्न सत्यात उतरवा, ही उरणवासियांची, जनतेची, इथल्या ग्रामीण भागातील लोकांची इच्छा होती. साहेबांच्या समोर हे जेव्हा विषय गेलं, साहेबा एका क्षणात त्याला होकार दिला आणि या तीर्थक्षेत्राचं काम सुरू केलं. आज या ठिकाणी या तीर्थक्षेत्राची आपण शिखर पूजन याला बोलतो, ते शिखर पूजन आज मोठ्या थाटामाटात आपण सर्व ग्रामस्थांच्या नेते मंडळी असतील, इथले जे विंदणे ग्रुप ग्रामपंचायत सरपंच असतील या सर्वांच्या साक्षीने आपण इथे शिखर पूजन आज आपण मोठ्या थाट्यामाटात केलेलं आहे. आणि या शिखर पूजनासाठी त्याचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर आपण काशीवरून आपण शिला आणलेल्या आहेत आणि त्या काशीवरून आणलेल्या शिला या आपण या तीर्थक्षेत्राला लावणार आहोत. आणि दुसरी गोष्ट, या शिखर पूजनासाठी आपण सप्तनद्यांचं पाणी जल ते सुद्धा इथे आणलेलं आहोत आणि जे महाराष्ट्राचे जे गुरुवर्य आहेत त्या लोकांच्या हस्ते इथं आपण या शिखर पूजनाचं पूजन केलेलं आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.